लोकल लोकांच्या भावना खूप तीव्र आहे. तुम्ही थोडंसं स्टिकअप व्हा, तुम्ही ॲक्शन मोडमध्ये राहा. तुम्ही काय करू शकता? या पत्राच्या आधारे आपण चौकशीचं पत्र विस्तार अधिकारी आणि कमिटी जी आहे, शाखा अभियंता, उपअभियंता किंवा शाखा अभियंता कमिटी, भावसेवर गुन्हा दाखल, क्रमशकर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, त्याला चौकशी प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला जिल्हा परिषदेला पाठवा. फंड नाही पडले म्हणा, चौकशी काय करणार नाही. साहेब थोडं सिरियस व्हा बरं. उगस काय मुळातच हा जो रस्ता आहे किंवा ऐकत ना, त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ द्या. गरीब आहे, तुम्हाला अजून लोकांचा आक्रोश कळत नाही. तुम्ही काय मूर्खा अधिकारी का? तुम्ही काय मूर्खा अधिकारी? 24 तासाच्या आतमध्ये, 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला अहवाल सादर करावा लागेला. किती सिरियस मॅटर आहे. जर काय यातला एक जरी गेला तुम्ही राहाल का? 8 दिवसाचा विषय लांब आहे. 24 तास तुम्हाला काम काय आहे? बाकीचं काय काम करते सगळेजण? अशीच बोरड पाणी चौकशी केली तुम्ही साहेब. सगळ्या लोकांना बोलू ऐका रे सुनील, सगळ्या लोकांना बोलवायचं तातडीने, लगेच टीम तयार करायची आणि झटपट लगेच समोरासमोर. हा सूर्य आज येत रे, कुणाची वाट पाहते? कुठल्या पाहिना पण सांगताय अहो. ते तुम्हाला तुमची मस्करी करतात तुम्हाला कळत नाही. ते काय म्हटले, साध्या गोष्ट आहे हे. तुम्ही काय असं म्हणजे बौद्धिक जरा काय खचलेले का मनाने? काय म्हणजे काय तुमची शक्ती? सांगितलं ना 8 ते 15 कुठल्या 8 15? साखळी पद्धतीने उपोषण नाही चालू. आमरण उपोषण आहे, तुम्ही 15 दिवस सांगताय. विषय गंभीर आहे, तुम्ही गांभीर्याने घ्या. अहो, तुमच्या प्रशासनाचा डॉक्टरही तपासायला आला नाही या 2 दिवसामध्ये. पहिल्या दिवशी आला त्याच्यावर अजून त्यांनी तोंड नाही दाखवलेलं आहे. आता आले ना, म्हणजे 2 दिवसाच्या तिथं दादा आहेत. सगळे ऍक्शन होतील ना, थोडं आपण एक एक आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही हे निर्णय उद्या समोरच्या समोर लगेच अहवाल आणि अहवाल. चौकशीमध्ये आपलं तोमत नाही, चौकशी व्हायला पाहिजे, पंचनामा व्हायला पाहिजे, करा लगेच 24 तासाच्या आतमध्ये. आणि तातडीने गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करून त्याला बडतर्फ करा. आणि त्या ग्रामपंचायत कमिटी वर सुद्धा गुन्हे दाखल करा. ठेकेदार कोण आहे? ग्रामपंचायत आपल्याला फोटो आहे. आपल्याला शंका आली त्या कमिटीवर गुन्हा आणि ग्रामसेवक. ज्या वेळेला ग्रामसेवक आणि जेव्हा ठेकेदार जेव्हा त्याचा जबाब देईल, पहिल्यांदा ग्रामसेवक, नंतर ठेकेदार आणि नंतर हे जे सगळ्या स्टेप जे बघते चौकशीत, सगळ्या चौकशी जे जे निष्पन्न होईल ते पुढचा मुद्दा. चौकशीचा रिपोर्ट सगळेच वाचणार आहे, गाव वाचल. पुढचा लोकप्रतिनिधींचा विषय घ्या ना. बोला ना. काय मला एक गोष्ट समजली नाही. मी चांगला उच्च शिक्षित पोरगा आहे, काहीच आपल्याकडे निधी नसताना, 1 रुपयाचा निधी आपल्याकडे शिल्लक नसताना, ठीक आहे बा, चला 1000 रस्ता तुम्हाला दिला, 5-10 लाखाचा मान्य. तुम्ही जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचे काम अगदी अनलिगली जणू काही मी करील तो पूर्व दिशा, मी पूर्व आणि अशा आविर्भावात त्याचं भूमिपूजन केलं तुम्ही, की जणू काय आता मला शंका आली. मी तुम्ही त्या विस्फोटावर मी सुद्धा बोललो त्यांना का बा हे आपल्याला पटत नाही, तुम्ही 10 कामं नाही, तुम्ही 2 कामं करा, चांगली करा, बाकीची कामं अजून 4 सामान्यांनी करा. असाही पावसाळा निघून गेलेला आहे, पण एवढ्या 10 कामांचा घाट काय होता करायचा, एवढी घाई. आता हे लोक म्हणतात तुम्ही उपोषण करायला फार घाई करताय. अहो, घाई तर तुम्ही केली त्या टायमाला, गरज नव्हती एवढ्या 10-12 विकास कामांची करायची. तुमच्याकडे जर निधीच उपलब्ध नाही, अजूनही 2.5 महिने झाले, इलेक्शन होणे 1 महिना संपून गेला, मग तुम्ही करताय काय? याचा अर्थ तुम्ही तालुक्याची आमच्या कावडीच्या ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे, याच्याबद्दल आमदारांनी याच्यावर सविस्तर सांगावं जनतेला. तुमच्याकडे काहीच नाही, 1 रुपया फंड, हा बा 2 रस्त्याला तुम्ही निधी टाकलाय आणि अजून 2 रस्त्याची तुम्ही कामं केली, ठीक आहे मान्य करतो. तुमच्याकडे 1 रुपया सुद्धा तुम्ही निधी नाही टाकला आणि मोठ्या एकदम असा दिमागदार सोहळा तुम्ही पार पाडला. जणू काय मी सुद्धा भाषण केलं पंचक्रोशीमध्ये, श्रद्धा आणि दत्त का आमचं आदर्श गाव घेताना सुद्धा कधी एवढा निधी एकदम टाकला नाही. म्हणजे तुमची पार मी त्यांना मिस्टर परफेक्ट म्हणलो होतो, एवढा तुम्ही निधी टाकलाय आम्हाला माहितीच नाही. ते एवढ्या कॉन्फिडेन्शियल म्हणले की 2 दिवसात तुम्हाला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवाकडे तुम्हाला वर्क ऑर्डर मिळून जाईल आणि ती त्याची व्यवस्था तुम्ही करा सर असं प्रशासनाला सांगितलं होतं. मग काय झालं?
दोन महीने आधी पण गेले हे रस डांबरे होते सध्याचे जे सरपंच आहेत ऐका तुषार वामन इथं बाबाजी वामन सर सुद्धा आहेत त्या दिवशी नियोजनाची मीटिंग होती आदल्या दिवशी 6 तारखेला 6 नोव्हेंबरला मी त्या कामाचं स्वरूप टेंटेटिव्ह मागितलं होतं तर ते स्वतः म्हणले होते इथे आमचे विलास दादा आहे सगळे का हा रस्ता डांबरी होणार आहे सांगितलं होतं मी एवढं विचारलं 15 लाखात आता कुठल्या याच्यामध्ये तुम्ही बसवणार आहात का 15 लाखात 1.5 किलोमीटरचा रस्ता डांबरी करणार आहे नाही नाही होतो म्हणला तू बरोबर ते म्हटले आमदार साहेब चर्चा झालेली आहे पैसे कमी पडले डिप्युटी सुद्धा पैसे देऊ म्हटले असं आमदार आणि म्हणून आमचा घाट आहे का हा रस्ता डांबरी झाला पाहिजे भूमिपूजनाचा ज्या वेळेस कार्यक्रमाच्या दिवशी होता ना त्या दिवशी वाणी साहेबांनी आमदारांना प्रश्न विचारला का आमदार साहेब म्हटले हा कोणत्या याच्यातून निधी हा निधी कोणत्या याच्याद्वारे म्हणले कोणता फंड वाणी साहेबांनी विचारलं का आमदार साहेब हा निधी हा रस्ता तुम्ही कुठल्या निधीतून करताय आमदारांना सुद्धा का लाईक काय करता आमदारांनी इकडे इकडे पाहिलं विचारलं कुठल्या निधीतून दादा तुम्ही या पदावर काम केलंय तुम्ही एखादं काम देताय तुम्ही एखाद्याने विचारलं तुम्ही टप्पे थांबू शकता मी ह्या याच्यातून ह्या विभागातून काम टाकले आमदार साहेब हे झाले व्हायबल झाले आणि दुसरं मागून कोणतरी सांगितलं का आमदार निधीतून रस्ता आहे म्हणजे आमदार निधीतून रस्ता देत आहे हे आमदारांना सुद्धा माहिती नाही ठेकेदाराची विचारणा केली तर ठेकेदार सुद्धा ते त्यांना कळलं नाही ते दुसरं कोणीतरी मागून गर्दीतून सांगितलं का जगदाळे म्हणून कोणतरी माणूस आहे जगदाळे माणूस आम्हाला आम्ही 2.5 महिने शोधतोय साहेब जगदाळे ठेकेदार कसं तरी असं जगदाळे एक माणूस आम्हाला सापडला तो एक लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा तो तुषार वामन जे आता सरपंच आहेत ज्यांनी आम्हाला डांबरीकरणाचा या रस्त्याला शब्द दिला होता त्यांचा हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.